फोटो मारून पटेल। मी नामदेव गुमान सिंह पटले, अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी पावरा बारेला समाज मंडळ। आज आम्ही शहादा तालुक्यातील विविध आदिवासीच्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांमार्फत एक निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे। मी निवेदनाचा आशय असा आहे, एबीपी माझा त्या दूरदर्शनच्या वाहिनीवर काही दिवसापूर्वी एक बातमी प्रसारित झाली। त्या बातमीमध्ये बिजासनी मातेचं गाथा सांगण्यात येत होती, त्याबरोबर त्या परिसरात आदिवासींचं श्रद्धास्थान असलेले क्रांतीवीर खाजा नाईक म्हणून झालेले आहेत, त्यांनी इंग्रजांबरोबर लढाई केली होती आणि आदिवासींसाठी त्यांनी खूप काही पूर्ण आयुष्य त्यांनी तिथं आदिवासींसाठी वेचलं होतं आणि आज ते आमच्या दृष्टीने खूप मोठं श्रद्धास्थान आमचं आहे, प्रेरणास्थान असं आहे। आज त्यांना क्रांतीवीर म्हणून आम्ही संबोधतो आणि दरवर्षी तिथे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत असतो। अशा क्रांतीवीरांच्या संदर्भात त्या रिपोर्टरनी त्यांना डाकू म्हणून संबोधन केलं, हे का केलं जातं आहे, हे मुद्दा म्हणून ते करता आहे काय, तर आमच्या याबद्दल भावना अगदी दुखावल्या गेलेल्या आहे आणि हे वारंवार घडत आलेलं आहे। जे काही आमचे क्रांतीवीर आहेत त्यांचे जो इतिहास आहे तो मुळात लपवलाच त्यांनी, परंतु आज जी जागृती आदिवासींमध्ये आहे आणि जी जे क्रांतीवीर झालेले आहे त्यांच्याबद्दल आज लोकांमध्ये जी भावना आहे त्याला सुद्धा खूप ठेस पोहोचलेली, त्यामुळे आम्ही सर्व संघटना त्यांचा निषेध करतो। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते स्वतः पहिल्याने पोलीसमध्ये त्यावेळेला इंग्रजांच्या काळात इंग्रजांच्या पोलीस सेवेत होते, परंतु त्यांनी तिथनं सेवामुक्त होऊन किंवा राजीनामा देऊन ते बाहेर आले आणि आदिवासींसाठी त्यांनी तिथं त्या परिसरात काम केलं आणि अनेक त्यांनी संघर्ष बंड केलं, तिथं आदिवासी यांच्या ब्रिटिशांशी संघर्षही केला, तर असे त्यांना ते दोईजड होत होते त्या ब्रिटिशांना, त्यामुळे त्यांच्यावर अनेक वेळा त्यांनी पोलिसांनी तिथं हमले केले आणि एकदा त्यांना पकडून त्यांचं डोकं कापून दहशत निर्माण व्हावी या केवळ एका हेतूने धरणगाव इथं त्यांनी त्यांचं मुंडकं टाकून ठेवलेलं होतं। अशी क्रूर म्हणजे अशाच माणसाबद्दल ते इंग्रज सरकार त्यावेळेला करत होते की ज्यांचं कार्य हे जनजागृतीचं आहे अशा पद्धतीच्या माणसांना ते तशी वागणूक त्यावेळेला देत होते। तो इतिहास कोणाला माहीत नाही, परंतु आम्ही जेव्हा हे सर्व समाजामध्ये मांडतो आहेत अशा वेळेला हे रिपोर्टर मुद्दामहून त्यांचं नावाचा उल्लेख करून त्यांनी डाकू म्हणून जे संबोधन केलं त्याबद्दल सर्व आम्ही तीव्र निषेध करतोय। त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा वगैरे गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई अशी मागणी आम्ही सर्व संघटनांमार्फत केलेली आहे।